मंडळी नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या बडे मुद्दे या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज बडे मुद्देमध्ये महाराष्ट्रातला अतिशय ज्वलंत असा मुद्दा, ज्याचे सामाजिक राजकीय सगळ्या प्रकारचे पडसाद गेल्या 2 दिवसापासून उमटत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचा मानबिंदू, त्यांचा पुतळा कोसळला आणि त्यानंतर जे आज राजकारण दिवसभरात घडलं, जे सामाजिक अस्वस्थता आज उमटली, त्या सगळ्याबद्दल पुढच्या तासाभरात आपण जाणून घेणार आहोत बडे मुद्दे या कार्यक्रमातून. पण सुरुवातीला आज दिवसभरातले बडे मुद्दे. स्वाभाविकपणे राजकीय फायद्यासाठी अस्मितेचा खेळ सुरू झालाय का, हा सवाल आज या निमित्तानं उपस्थित केला जातोय. कारण हे कशासाठी होतं, पुतळ्याचं उद्घाटन करण्यापासून असेल ते आजपर्यंत हे सगळं सामाजिक फायद्यासाठी अस्मितेचा हा सगळा खेळ सुरू झाला का, राजकीय आरोप प्रत्यारोपानं मूळ मुद्द्याला बगल मिळतीय का, हा सवाल. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, राजकोट किल्ल्यावर ठाकरे आणि राणे समर्थक आज भिडले. निलेश राणेंचा आक्रमक पवित्रा, नारायण राणेंचा आक्रमक पवित्रा, तर घरात घुसून मारण्याची नारायण राणेंची धमकी, हे महाराष्ट्राला शोभणार आहे का? शिल्पकार जयदीप आपटे आणि बांधकाम सल्लागार चेतन पाटीलला कोणी वाचवतंय का? पुतळा कोसळल्यामुळे विरोधकांनी हा संतप्त सवाल विचारलाय. भ्रष्टाचार झाला या सगळ्या प्रकरणात, भ्रष्टाचाराच्या वाऱ्याने पुतळा कोसळला अशा प्रकारचा आरोप विरोधक करतायत. पुढचा मुद्दा, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर पुन्हा एकदा वादाच्या भोऱ्यात सापडले. पुतळा दुर्घटनेच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याविषयी त्यांनी बेताल वक्तव्य केलं आणि वाद ओढवून घेतले. आणि शेवटचा मुद्दा, तिसऱ्या आघाडीची संभाजीराजे छत्रपतींकडून जुळवाजुळव सुरू आहे का? बच्चूकडूंच्या सोबतीनं विधानसभा निवडणुकीमध्ये एक नवा डाव टाकला जातोय का, नवा पर्याय महाराष्ट्राला दिला जातोय का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बांधकामामध्ये कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार झाला. असा अपघात घडत असताना त्याच्यामागे काही संकेत सुद्धा चांगले असतील असं मला स्वतःला वाटतं. त्या माणसाला वाटत आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला हे बरं झालं, ही अफजलखानाची औलाद आहे, मिंध्यांनी पोसलेली. आम्ही तर म्हणतो बरं झालं ही घाण आमच्याकडून. प्रत्येक गोष्टीत राजकारण शोधून काढायचं, प्रत्येक गोष्टीला इलेक्शनच्या चष्म्यातनं पाहायचं, निवडणुकांच्या चष्म्यातनं पाहायचं, हे अत्यंत चुकीचं आहे. चाळीस किलोमीटर पर आवर अशा प्रकारचा वारा, सुसाट्याचा वारा जो भोग होता आणि त्या याच्यामध्ये पुतळ्याचं नुकसान झालेलं आहे. हे मुळामध्ये कारण अत्यंत निर्लज्जपणाचा कळस गाठणार. राज्य सरकार, नेव्ही असेल, सगळ्यांनी एकत्रित येऊन ज्या काही चुका घडलेल्या आहेत त्या चुका त्या ठिकाणी पुन्हा घडणार नाहीत. ज्यांनी चुका केल्या त्यांना शासन होईल. याबद्दल महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेची माफी मागतो. छत्रपती शिवरायांचा भव्य अशा प्रकारचा पुतळा त्या ठिकाणी पुन्हा उभा राहील. तर या सगळ्या राजकीय घडामोडी, आरोप प्रत्यारोप या सगळ्याच्या दरम्यान आज मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा उभारलेला जो पुतळा आहे तो कोसळल्याच्या नंतर आज शिवभक्तांच्या मनामध्ये अस्वस्थता. तर ज्या ठिकाणी पुतळा कोसळला तिथं नेत्यांनी आज राडेबाजी सुरू केली. आधीच ती वेदना आणि त्याच किल्ल्यावरती जाऊन राजकीय राडेबाजी, हे महाराष्ट्राला शोभणार आहे का? खासदार नारायण राणेंनी तर एकेकाला घरात घुसून मारेल अशा प्रकारची भाषा केली, महाराष्ट्राला हे शोभणार आहे? नेत्यांची राडेबाजी पाहून राज्यातली जनता आज अवाक झाली आहे. पुन्हा एकदा शर्मेने मान खाली गेली. करायचं असतं तर आम्ही चिरीमिरी नाही करत हो, एक काही पोचू शकले नसते घराबरे. खासदार नारायण राणेंची ही वक्तव्य आणि राजकोट किल्ल्यावर ठाकरे आणि राणे समर्थक भिडल्यानं मोठा तणाव निर्माण झाला.
दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की आणि घोषणाबाजी झाल्यानं पोलिसांची तारांबळ उडाली. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे महाविकास आघाडीचे नेते पाहणी करण्यासाठी किल्ल्यावर पोहोचले. तोच मुहूर्त साधत नारायण राणे आणि निलेश राणे किल्ल्यावर पोहोचले. मात्र आदित्य ठाकरे किल्ल्यावर असल्यानं नारायण राणे यांना पोलिसांनी अडवून परिणामी राणे समर्थकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली, त्यामुळे नारायण राणे चांगलेच संतापले. महाविकास आघाडीचे नेते तब्बल 2 तास राजकोट किल्ल्यावर थांबले. दरम्यानच्या काळात तणाव वाढल्यानंतर उद्धव ठाकरेंनी फोनवरून आदित्य ठाकरेंशी संवाद साधला. किल्ल्यावरून निघाल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भर पावसात सभा घेऊन सरकारवर जोरदार तोफ टाकली. किल्ल्यावर झालेली धक्काबुक्की आणि तणावाचे पडसाद मुंबईतल्या महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत उमटले. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्या मोर्चाच्या मध्ये मोदी शहांचे दलाल आणि काही शिवद्रोही हे रस्ता अडून बसले. हे शिवद्रोही आहेत. जे कारण सांगितलं जाते की महाराजांचा पुतळा हा वाऱ्याने पडला, हे मुळामध्ये एक कारण अत्यंत निर्लज्जपणाचा कळस गाठणार आहे. कोणतीही मोठी घटना घडल्यानंतर विरोधक तिथं पोहोचत असतात, मात्र आता विरोधक जिथं जातील तिथं त्यांना अडवण्याचा आणि त्यांच्या समोर आंदोलन करण्याचा प्रघात सुरू झालाय का? परिणामी लोकशाहीत विरोधकांना दिलेल्या अधिकारावर सत्ताधारी नेते आक्रमण करतायत का, असा सवाल निर्माण झालाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या नंतर काही मूलभूत सवाल निर्माण झालेत, ज्याची आज आपण चर्चा करणार आहोत. हे सवाल काय आहेत प्रेक्षकांना एकदा दाखवूया. हे सवाल काय आहेत, आज बडे मुद्देच्या माध्यमातून त्याची चर्चा आपण करणार आहोत. राजकीय फायद्यासाठी अस्मितेशी खेळ सुरू आहे का, हा सवाल या निमित्तानं आम्ही उपस्थित करतो आहे. दुसरा महत्त्वाचा प्रश्न, पुतळ्यासाठी कुणाचा अट्टहास नडला, लवकरात लवकर हे सगळं करायचं आहे याच्यासाठी हे सगळं घडलं का, हाही सवाल आहे. आज आपण चर्चा करणार आहोत, वाऱ्यानं पुतळा पडला या दाव्यात किती तथ्य आहे, जनतेला पटतोय का, कुणाला हा दावा पटतोय का, त्याच्याबद्दल सुद्धा चर्चा आपल्याला करायची आहे. यानिमित्तानं आरोप प्रत्यारोप झाले, नौदलाकडे बोट दाखवून जबाबदारी झटकता येणार आहे का, हाही सवाल आजच्या चर्चेमध्ये आपल्याला मान्यवर पाहुण्यांना विचारायचा आहे. भ्रष्टाचार झाल्याच्या पवारांच्या आरोपात तथ्य आहे का, शरद पवारांनी सांगितलं की या सगळ्या प्रकरणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्यामुळं हा पुतळा कोसळला. कोकण जिंकण्यासाठी पुतळ्याचा ठाकरेंचा जो आरोप आहे तो खरा आहे का, कोकण जिंकायचं होतं म्हणून पुतळा उभा केला, मोदींना आणलं आणि त्याच्यानंतर हे सगळं झालं पुढे ठाकरेंनी आरोप केला, त्या तथ्य आहे का. आणि स्वाभाविकपणे या सगळ्या प्रश्नांची चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत काही मान्यवर पाहुणे असतील. आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी शिवसेना उपठाक गटाचे आमदार वैभव नाईक असतील, भाजपचे आमदार प्रवीण दरेकर, काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आणि जगविख्यात शिल्पकार भगवान रामपुरे सुद्धा या चर्चेमध्ये आपल्यासोबत सहभागी होणार आहेत. आपण चर्चेवर पुढच्या काही मिनिटात जाऊया, पण त्याआधी आपण जाणून घेऊया याच मुद्द्याच्या संदर्भातला आणखीन एक अँगल. मालवणच्या राजकोटमधल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या नंतर राज्यातलं राजकारण ढवळून निघालं. सत्ताधारी आणि त्याचबरोबर विरोधक आमनेसामने आले, पण राजकीय फायद्यासाठी अस्मितेशी हा खेळ खेळला गेला का, हा सवाल आहे.
सामान्य माणसाकडून आज तो सवाल विचारला जातोय की कुठंतरी मतांच्यासाठी हे सगळं झालंय का? मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सोमवारी अचानक कोसळला. खरं तर गेल्या वर्षी 4 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मोठ्या दिमाखात या पुतळ्याचं उद्घाटन करण्यात आलं. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हे उद्घाटन करण्यात आलं होतं, पण अवघ्या 8 महिन्यात हा पुतळा कोसळला. त्यामुळे विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय, तर सत्ताधाऱ्यांची राजकीय कोंडी झाल्याचं चित्र आहे. पुतळा उभारणीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. परत एकदा पुतळा उभारण्याचा घाट घालणार, त्यातून पुन्हा टेंडर काढणार, त्या टेंडरमध्ये सुद्धा घोटाळा करणार आणि जिथे तिथे हे खात आहे. म्हणूनच म्हटलं की यांच्या कारभाराची आता किळस यायला लागलेली आहे. त्याच्यामध्ये जे शिवद्रोही आहेत ते तिकडे आडवे आलेले आहेत. हे शिवद्रोही कोण आहेत हे चॅनलवरती आलेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या नंतर सत्ताधाऱ्यांनी नौदलाकडे बोट दाखवून हात वर केले, पण या प्रकरणी पोलिसात दाखल करण्यात आलेली तक्रार पाहता राज्य सरकारला आपली जबाबदारी झटकता येणार नाही. राज्य सरकार नाही करू शकते, जिल्ह्याची उंची लहान असलेले कहावी किती का स्टॅच्यू देणार हो हा पुतळा नेव्हीने तयार केलेला आहे, हा काही राज्य सरकारने तयार केलेला नाही. आणि एखाद्या ठिकाणी भ्रष्टाचाराचं तारतम्य दुसरीकडे नाही असं कसं म्हणता येईल? भ्रष्टाचार कुठेच नको, भ्रष्टाचाराला आपला विरोधच असला पाहिजे. कल्याणमधल्या जयदीप आपटे नावाच्या शिल्पकारानं हा पुतळा उभारला. खरं तर त्यानं यापूर्वी व्यावसायिक पातळीवर 1.5-2 फुटाची 3-4 शिल्प बनवली, पण जून 2023 मध्ये जयदीप आपटेला शिवरायांच्या पुतळ्याचं काम देण्यात आलं. डिसेंबरपर्यंत पुतळ्याचं काम पूर्ण करण्याचं निश्चित करण्यात आलं. मोठा पुतळा उभारायचा कोणताही अनुभव पाठीशी नसताना अवघ्या 6 महिन्यात त्यानं शिवरायांचा पुतळा उभारला. अशा प्रकारचा पुतळा उभारण्यासाठी किती कालावधी लागतो हे तज्ज्ञांकडून ऐका. विविध सिस्टीममध्ये कामं जर तुम्ही कलावंतांना दिलात तर जे स्वस्त असते तर स्वस्तामध्ये तुम्हाला चांगलं काम, दर्जेदार काम आणि उत्कृष्ट कामची कशी अपेक्षा करता तुम्ही? आणि यात चांगले कलावंत बाजूला होतात, जसं मी किंवा आणखीन काही चांगले कलावंत आहेत आपल्या महाराष्ट्रात, भारतात, ते लोक या स्पर्धेत भाग घेत नाही. शिवरायांचा पुतळा कोसळल्यानं अनेक प्रश्न निर्माण झाले. हा पुतळा उभारण्यासाठी पुरेसा वेळ का दिला गेला नाही? कुणाच्या अट्टहासामुळे घाईघाईत पुतळा उभारण्यात आला? पुतळा उभारताना गुणवत्तेकडे लक्ष दिलं गेलं नाही का? वाऱ्यामुळे पुतळा पडला या दाव्यात किती तथ्य आहे? वाऱ्यानं पुतळा पडला मग पुतळ्या शेजारची झाडं का पडली नाहीत? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सांस्कृतिक संचालनाने जो होता आहे उन्हें उस प्रतिमा को वाके क्वालिटी को सबको सर्टिफाइड किए बगैर वो प्रधानमंत्री जी भी नहीं आना चाहिए था, ना मुख्यमंत्री जाना चाहिए था. लेकिन चुनाव को मुद्दे नजर रखकर हमें शिव प्रेमी है ये दिखाने की एक कोशिश कर रही है. शिवरायांच्या पुतळ्यावरून आता राजकारण सुरू झालंय. विरोधकांनी हा मुद्दा लावून धरलाय. आगामी विधानसभा निवडणुकीत प्रचारात यावरून राजकारण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण ही घटना राज्यकर्त्यांच्या डोळ्यांमध्ये अंजन घालणारी आहे. हा पुतळा उभारताना अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचं सरकारला नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुतळा कोसळला आणि मग नेत्यांनी सुद्धा कोसळायला सुरुवात झाली. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर पुन्हा एकदा नव्या वादात सापडले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विषयी त्यांनी बेताल वक्तव्य केलं आणि त्यानंतर राजकीय वादंगाला सुरुवात झाली. शिवाजी महाराजांचा नेव्हीने उभारलेला पुतळा हा काही अपघातग्रस्त झालेला आहे आणि मला स्वतःला असं वाटतं की ही एक दुर्घटना असली तरी याच्यामधून काहीतरी चांगलं घडावं. हे देवेंद्र फडणवीसांचंच पाप आहे. हे का शिवाजी महाराजांचे एवढे शत्रू झालेत मला कळत नाही. जे गद्दार आहेत, अगदी नाव घेऊन बोलायचं तर केसरकर, ते सुद्धा जे बोलत आहेत म्हणजे हे
संपूर्ण संताप देणार. वैद्यातून हे सांगा घडू शकतं की तो 26 फुटाचा पुतळा होता, तो 100 फुटाचा पुतळा घडणं, आता माझी मागणी मान्य होईल की नाही, कारण मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही. मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राजकीय वादाचा वणवा पेटला असताना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांचं एक वादग्रस्त वक्तव्य समोर आलं. पुतळ्याच्या घटनेविषयी प्रतिक्रिया देताना केसरकरांनी हे वक्तव्य केलं. मला स्वतःला असं वाटतं की ही एक दुर्घटना असली तरी याच्यामधून काहीतरी चांगलं घडावं, आणि अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा उभारण्याचं काम होतं ते काही तांत्रिक अडचणीमुळे थांबलेलं आहे, तर तोपर्यंत महाराष्ट्रातला सर्वात उंच पुतळा हा मालवणात उभारला जावा. ते शिवाजी महाराजांचा पुतळा पडला हे बरं झालं, त्यातून काही चांगलं घडेल. बरं, काही अफजलखानाची अवलाद आहे मेंढ्यांनी पोसलेली, ही अफजलखानाची अवलाद आहे मेंढ्यांनी पोसलेली, ही अशी माणसं आहेत जी या मेंढ्यांच्या मंत्रिमंडळात आहेत. बरं झालं, आम्ही तर म्हणतो बरं झालं, ही घाण आमच्याकडून घेतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्यासारखी गंभीर घटना घडली असताना एका जबाबदार मंत्र्यानं अशा प्रकारचं वक्तव्य केल्यानं वातावरण तापलं नाही तरच नवल. केसरकरांच्या वक्तव्यावर विरोधकांनी सडकून टीका केली. जे गद्दार आहेत, अगदी नाव घेऊन बोलायचं तर केसरकर, ते सुद्धा जे बोलत आहेत की काही वाईट घडलं तर त्यातनं चांगलं घडेल कदाचित, म्हणजे हे संपूर्ण संतापजनक आहे. विरोधकांनी टीकेची झोड उठवल्यानंतर आता दीपक केसरकरांकडून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला गेला. आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा दावा केसरकरांकडून करण्यात आला. वाईटातून चांगलं घडेल अशासाठी की वाईट घटना ऑलरेडी होऊन गेलेली आहे, त्याच्याबद्दल दुःख व्यक्त केलेलं आहे, पण वाईटातून चांगलं हे घडू शकतं की तो भव्य असा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला आणि त्यांच्या विजनला साधेसा असा तो पुतळा होऊ शकेल. राज्यात आणि देशात आजवर अनेक महापुरुषांचे पुतळे उभारण्यात आले, पण आजवर अशा प्रकारे काही महिन्यात पुतळा कोसळण्याची घटना घडलेली नाही. मालवणच्या राजकोट किल्ल्यावरचा पुतळा मात्र 8 महिन्यात कोसळला. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन करण्यात आलं. खरं तर पुतळा कोसळल्यानंतर मंत्र्यांकडून संयमी वक्तव्याची अपेक्षा असते, मात्र केसरकरांच्या वक्तव्यानं विरोधकांना टीकेची आयती संधी मिळाली. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या नंतर विरोधकांनी भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केलाय, आणि वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून हल्लाबोल केला. शिल्पकार भगवान रामपुरे यांनीही याच मुद्द्याकडे लक्ष वेधलंय आणि सांगितलंय सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आता भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून जोरदार राजकारण सुरू झालंय. मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे राज्यभरातल्या शिवप्रेमींमध्ये संताप धुमसतोय. त्याची दखल घेत कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे आणि बांधकाम सल्लागार चेतन पाटीलवर गुन्हा दाखल करण्यात आला. जयदीप आपटेच्या घराला टाळा आहे, त्याचा मोबाईल बंद आहे. चेतन पाटीलही पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये. तर आमदार वैभव नाईक यांनी पुतळा कोसळल्याप्रकरणी रवींद्र चव्हाणांवर गंभीर आरोप केलाय. खरं तर या पुतळ्याच्या कारणीभूत असलेले बांधकाम मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. आज आपण बघितलं असाल की या पुतळ्याचे 7-8 भाग करण्यात आले. कामाचे असं कुठले 7-8 भाग होतात? स्मारकाच्या उद्ध्वस्त झाल्यानंतर कुठली हे नाहीत, कुठल्या तरी नवीन कुठल्या तरी कन्सल्टंट बरोबर तक्रार करायची, तो कन्सल्टंट म्हणतो की मी काय कन्सल्ट केलंच नाही, आणि अक्षम्य दुर्लक्ष या ठिकाणी केलंय. 4 डिसेंबर 2023 रोजी पुतळ्याचं अनावरण पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आलं. या पुतळ्याचं काम नौदलामार्फत झाल्याचं राज्य सरकारनं सांगितलंय, त्यामुळे नौदलाचं नाव पुढे करून राज्य सरकार जबाबदारी झटकतंय का, हा प्रश्न निर्माण झालाय. तर खासदार संजय राऊतांनी या प्रकरणी SIT स्थापन करण्याची मागणी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पराभव त्यांचे शत्रू करू शकले नाहीत, औरंगजेब करू शकला नाही, अफजल खान करू शकला नाही,
पण भारतीय जनता पक्षाचा पराभव आणि देवेंद्र फडणवीसांची विकृत मनोवृत्ती ह्याच्यामुळे या महाराष्ट्रामध्ये महाराजांना पराभव पत्करावा लागला. शिल्पकार भगवान रामपुरेंनी प्रशासनातल्या भ्रष्टाचाराच्या साखळीवर लक्ष वेधलंय. जो सर्वात कमी कोटेशन देईल, रक्कम कमी असेल, त्यालाच दिलं जाते. त्याच्यामुळे जे अनुभवी कलावंत आहेत किंवा ज्यांच्याकडे जे खूप योग्य रेट लावतात तर त्यांना ते काम मिळत नाही आणि नको त्या माणसाला काम मिळालं जातं. शिल्पकार भगवान रामपुरे आणि विरोधकांनी भ्रष्टाचाराचा मुद्दा केला त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी त्याला उत्तर दिलंय. वाईटातून चांगलं घडेल अशासाठी की वाईट घटना ऑलरेडी होऊन गेलेली आहे त्याच्याबद्दल दुःख व्यक्त केलेलं आहे. पण वाईटातून चांगलं हे घडू शकतं की तो भव्य असा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला आणि त्यांच्या व्हिजनला साधेसा असा तो पुतळा होऊ शकेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. अवघ्या 8 महिन्यांपूर्वी अनावरण झालेला पुतळा कोसळला. राज्यात आतापर्यंत कुठेही शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला नाही. मात्र मालवणमध्ये भ्रष्टाचाराची वाळवी नडली की अनावरणाची घाई मुळावर आली असे अनेक प्रश्न निर्माण झाले. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.